शेतकऱ्यांची बिलं नोव्हेंबर महिन्यापासून मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकलेली आहेत. ऊस तुटून गेल्याच्या नंतर कायद्याचा नियम सांगतो 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बिलाचा पहिला हप्ता दिला पाहिजे. मात्र मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही, त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यांचा प्रपंच अडचणीत आलेला आहे. मग कारखान्याने बिलं द्यावीत म्हणून आपण मकाई, भैरवनाथ, कमलाई, गागरगाव, हिरडगाव या कारखान्यांनी बिलं द्यावीत, यांच्या चर्मनला जाग यावी म्हणून 10 एप्रिलला कुंभेज फाटा या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आपण रस्ता रोको केला. आणि शेतकऱ्यांची बिलं देण्यासाठी केवळ तो रस्ता रोको जर्मन लोकांना जाग यावी, प्रशासनाला जाग यावी म्हणून केला होता. त्यावेळेस आपण आव्हान केलं 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची तुम्ही बिलं द्या, जर 30 एप्रिलपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची बिलं दिली नाहीत तर आम्हाला 1 मेपासून पुढे मे महिन्यामध्ये कारखान्यांच्या चर्मनच्या घरावर आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला होता. मात्र कुठल्याच कारखान्याने 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची बिलं दिली नाहीत म्हणून अखेर आम्हाला निर्णय घ्यावा लागला प्रत्येक कारखान्याच्या चेअरमनच्या घरावर मोर्चा काढण्याचा. त्यातला पहिला टप्पा म्हणून मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या घरावरती 19 मेला आपण पहिला मोर्चा काढतो आहे. दहा एप्रिलला आपण रस्ता रोको आंदोलन केलं, त्या आंदोलनाची दखल कुठल्याही कारखान्याने निश्चित घेतली नाही, कारण त्यांनी बिलं काढली नाहीत. बिलं काढली असती तर दखल घेतली असं म्हणता आलं असतं. मग आपण 19 मेचा जो मोर्चा काढतो आहे आणि हे मोर्चा ज्यावेळेस आपले सर्व कारखान्यावरले संपतील आणि तरी देखील कारखाने दखल घेणार नाहीत, जे कारखाने दखल घेणार नाहीत त्यांच्या विरुद्ध आपण कोर्टामध्ये शेतकऱ्यांची याचिका दाखल करणार आहे. 19 तारखेला होणाऱ्या आंदोलनाविषयी जे राजाभाऊ कदम आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, तशी आम्ही चर्चा झाली. आत्तापर्यंत कुठल्याही कारखान्याच्या चेअरमनने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने आमच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा चर्चा केलेली नाही. आम्हाला तोडगा कुठलाच हवा नाही. शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे, त्यांच्या ऊसाचं बिल मिळालं पाहिजे हीच प्रमुख आमची मागणी आहे. सध्या मकाईची निवडणूक आमच्या 19 तारखेचं आंदोलन जाहीर झाल्यानंतर लागलेली आहे, तेव्हा निवडणुकीचा आणि आमच्या आंदोलनाचा काडी मात्र संबंध नाही. आमच्या आंदोलनामध्ये राजकीय भूमिका कुठल्याही पद्धतीची नाही. आमची जी भूमिका आहे ती शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे, त्यांच्या ऊसाचे त्यांची बिल मिळालं पाहिजे हीच प्राथमिक स्वरूपाची आमची मागणी आहे. आमच्या या आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय स्टंट नाही आणि आम्ही कुठल्याही राजकीय पार्टी किंवा हे कोणाच्या विरोधात असं आमचं धोरण नाही. सर्व मकाईचे चेअरमन असतील, भैरवनाथचे चेअरमन असतील, कमलाईचे चेअरमन असतील, चेअरमन असतील किंवा घागरगावचे असतील, हिरडगावचे असतील, यांच्या बाबतीमध्ये वैयक्तिक द्वेष आमच्या मनामध्ये कुठलाही नाही. आमचं लक्ष आहे शेतकऱ्यांची बिलं मिळाली पाहिजेत. 6-6 महिने जर तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देणार नसाल तर त्यांचा प्रपंच कसा चालणार, त्यांची चूल कशी पेटणार, मग शेतकऱ्याला कोण वाली आहे का नाही. म्हणून शेतकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केल्यामुळे किंवा आमच्या बिलाचा कोणी विचार करा नाही, शेतकरी आम्हाला आले आमच्याकडे, आम्हाला भेटले की राजाभाऊ तुम्ही याच्यावरती आवाज उठवा म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण या आंदोलनाचा आवाज उठवलेला आहे आणि शेतकऱ्यांना बिलं मिळाली पाहिजेत, एवढीच एक रास्त भूमिका आपली आहे त्याच्यामध्ये. आता
आता कसं आहे की निवडणुकीमध्ये कोणाला आपल्या आंदोलनाचा फायदा होणार आहे आणि कोणाला नाही, कारण कोणाचा फायदा व्हावा किंवा कोणाचा नाही व्हावा किंवा कोणाच्या बाजूने आपलं आंदोलन नाही, आपलं केवळ आणि केवळ आंदोलन शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी आहे. निवडणुकीची पार्श्वभूमी आमच्या आंदोलनाच्या पाठीमागं बिलकुल नाही. आता मुळात असं आहे की मकाईकडून शेतकऱ्यांची बिलं थकलेली आहेत, कामगारांच्या पगारी थकलेल्या आहेत, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच वास्तवच आहे ना की कोणी जरी असेल तरी बिलं मिळाली पाहिजेत, पगारी झाल्या पाहिजेत, हे प्रत्येकाच्या तोंडून येणारच आहे. नाही आता ते निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांना निवडणुका लढवायच्यात ते त्याचा फायदा निश्चितच उचलणार ना. 19 तारखेला जे आपलं मोर्चा निघणार आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही कशा प्रकारचे आवाहन करता? 19 तारखेला आपण मकाईचे चर्मन यांच्या घरावरती शेतकऱ्यांचा मोर्चा काढतोय बिलं मागण्यासाठी. मोर्चा केवळ काढण्याचा उद्देश आहे बिलं मागणे, बिलं मिळाली पाहिजेत आणि बिलं मागण्यासाठीच मोर्चा घेऊन आम्ही जातो आहे. आमचा मोर्चा हा 100% शांततेच्या मार्गाने होणार आहे. फक्त बिलं मिळणे एवढाच आमचा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. त्याच्यामुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की ऊसाची बिलं मिळण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी, मग मकाईकडे थकलेले असो, कमलाईकडे थकलेले असो, भैरवनाथकडे थकलेले असो, घागरगावकडे थकलेले असो, हिरडगावकडे थकलेले असो, या सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. मोर्चा आपला सरकारी दवाखाना कॉटेज हॉस्पिटलच्या समोरील दत्त मंदिरापासून सकाळी शुक्रवारी सकाळी 10 वाजता निघणार आहे. म्हणजे 19 तारखेला शुक्रवारी सकाळी 10 वाजता सर्व शेतकऱ्यांनी दत्त मंदिराजवळ उपस्थित राहायचं आहे. तिथून आपला मोर्चा स्टार्ट होणार आहे. तेव्हा मी शेतकऱ्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं.